सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बर सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजे करताय ना सर्वजण? सर्वजण अभ्यास करताय ना मुलांनो? आज आपण मराठीच्या लेसन मध्ये मराठी व्याकरण पाहणार आहोत. मी रेखा गायकवाड आणि माझी मैत्रीण निलिमा चौधरी आजच्या या मराठीच्या पाठामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. चला तर मुलांनो करूया सुरुवात. हो, तर आजचा आपला घटक आहे वाक्यांचे प्रकार. मुलांनो, आपण वाचन करतो, वाक्यामध्ये अक्षर येतात, शब्द येतात आणि या शब्दाचं वाचन आपण करत असतो. पण मुलांनो, वाक्य म्हणजे काय रे? कोण सांगू शकेल का वाक्य म्हणजे? तुम्हाला माहितीये वाक्य म्हणजे काय? टीचर्स शब्दांनी बनलेलं वाक्य. बरोबर, अगदी बरोबर आहे. बघा, अक्षर असतात, सुरुवातीला आपण अक्षरापासून सुरुवात करतो. अक्षरांपासून शब्द बनतात आणि शब्दांपासून वाक्य. अगदी बरोबर आहे. म्हणजे शब्दांचा समूह म्हणजे वाक्य. पण शब्द म्हणजे कसे पण शब्द चालतील का रे? नाही नाही. शब्दांना अर्थ असला पाहिजे, हो की नाही? अर्थपूर्ण शब्दांचा समूह जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? वाक्य. बरोबर. तर म्हणजे शब्द एकत्र आले म्हणजे सुद्धा वाक्य बनत का? तर ते शब्द योग्य तऱ्हेने मांडले पाहिजे, योग्य क्रमाने मांडले पाहिजे, तरच त्याच वाक्य तयार होत. म्हणून अर्थपूर्ण शब्दांची रचना हे व्यवस्थित जर तुम्ही केली तर त्याच्यापासून वाक्य तयार. तर बघा, अर्थपूर्ण शब्दांचा समूह शब्दांची रचना म्हणजे वाक्य. आता मला सांगा, फक्त एवढंच असेल वाक्य होईल का? नाही. हवंय बरं, अक्षर सुद्धा असली पाहिजे. काय काय? अक्षर, अक्षरांचा पहिल्यांदा अक्षर व अक्षरांचा शब्द. बघा, शब्द झाले, शब्दांचा अर्थपूर्ण रचना झाली, पण त्याच्यामध्ये आपण योग्य ठिकाणी जर विरामचिन्ह वापरली नाही तर मात्र काय होईल? हे वाक्य कसलं आहे, कुठे थांबायचं आहे, कुठे आपल्याला पुढे जायचं आहे, कोणते शब्द एकत्र घ्यायचं आहे, हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. म्हणून त्यासाठी आवश्यकता आहे ती विरामचिन्हांची. विरामचिन्हाचा योग्य ठिकाणी जर योग्य वापर तुम्ही केलात तरच त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो, अन्यथा ते वाक्य अर्थपूर्ण म्हणता येणार नाही. किंवा त्याचबरोबर आपल्याला कुठे थांबायचं, वाक्य आपण वाचन करताना अनेक अडथळे या ठिकाणी येऊ शकतात. म्हणूनच विरामचिन्हाचा योग्य वापर करणं हे सुद्धा वाक्यामध्ये तितकंच आवश्यक असतं. आता बघा, आपण एक वाक्य बघूया. बघा, वाचा कोण असता वाक्य वाच? खातो आंबा रोहित. कसं वाटतं? बरोबर वाटतंय का वाक्य हे? नाही. खातो. हा, कसं पाहिजे वाक्य? रोहित आंबा खातो. रोहित आंबा खातो. आता बघा, इथे काय झालं? तीन शब्द आले, बरोबर. पण या तीन शब्दांची आपण योग्य प्रकारे रचना केली आणि त्याचबरोबर शेवटी आपण पूर्ण विराम दिला, म्हणजे इथे वाक्य पूर्ण झालं हे आपल्याला याच्यावरून कळतं, हो की नाही? म्हणून इथे बघा काय हवंय, अर्थपूर्ण शब्दाचा समूह हवाय, तसाच अर्थपूर्ण शब्दांची योग्य तऱ्हेने केलेली रचना आवश्यक आहे. योग्य त्या विरामचिन्हाचा योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे. या पद्धतीने जेव्हा तुम्ही वाक्य तयार करता तेव्हाच ते वाक्य योग्य प्रकारे झालं असं आपण म्हणतो. आपण जेव्हा वाचन करतो त्यावेळेला आपल्याला अनेक प्रकारची वाक्य दिसतात. आता ही वाक्य वेगवेगळ्या प्रकारामध्ये येतात, ती कोणकोणती असतात ते आपण पाहूया. तर हे आहेत वाक्यांचे प्रकार. पहिला आहे विधानार्थी वाक्य. पहिलं कोणतं आहे? विधानार्थी वाक्य. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य.
तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य, चौथा आहे आज्ञार्थी वाक्य, पाचवा आहे केवल वाक्य, सहावा आहे मिश्र वाक्य आणि सातवा आहे संयुक्त वाक्य। बघा आपण वाक्य नेहमी वाचतो पण हे वाक्य कसलं आहे याचा मात्र आपण विचार करत नाही। तर मुलांनो आज आपण वाक्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत आणि या वाक्यांच्या प्रकारामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, ते वाक्य कसं ओळखावं, योग्य प्रकार त्याचा वापर कसा करावा हे आपण आजच्या पाठामध्ये शिकणार आहोत। चला तर पहिल्या प्रकाराला आपण सुरुवात करूया। पहिला आपला प्रकार आहे विधानार्थी वाक्य। पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य। हा शब्द आपण नेहमी ऐकला असेल, विधान। विधान काय आहे विधान? बघा मी इथे एक वाक्य घेतलेलं आहे, मी इयत्ता सातवीत शिकतो, बरोबर। मी इयत्ता सातवीत शिकतो। आता बघा त्याच्यानंतर मी दुसरं वाक्य घेतलेलं आहे, सुनंदा गावी गेली आहे, बरोबर। त्याच्यानंतर तिसरं वाक्य मी घेतलं, तो रोज पुस्तक वाचतो, पुस्तक वाचतो। हा त्याच्यानंतर आहे, नीता अभ्यास करत नाही, करत नाही, बरोबर। चार वाक्य घेतले अभ्यास। हा इथे बघा चार वाक्य आपण घेतलेली आहेत। या चार वाक्यामध्ये मी इयत्ता सातवीत शिकतो म्हणजे मी कितवीत शिकतो ही माहिती कोणीतरी दिलेली आहे, म्हणजे स्वतः बद्दल इथे एक विधान केलेलं आहे, माहिती दिलेली आहे, विधान केलेलं आहे। सुनंदा गावी गेली, सुनंदा गावी गेली आहे, इथे सुद्धा सुनंदा बद्दल आपल्याला माहिती मिळालेली आहे। तो रोज पुस्तक वाचतो, इथे काय होतं, तो काय करतो याची आपल्याला माहिती मिळते। नीता अभ्यास करत नाही, इथे नीताच्या अभ्यासाबद्दल आपल्याला माहिती मिळते। म्हणजे या चारही वाक्यामध्ये आपल्याला काय होतं कि आपल्याला या गोष्टीबद्दल, कोणाबद्दल तरी, कर्त्याबद्दल म्हणा किंवा कुठल्या तरी गोष्टीबद्दल इथे आपल्याला माहिती मिळते। म्हणजे एक व्यक्ती एक माहिती आपल्याला या ठिकाणी पुरवत असते, त्याला आपण म्हणतो विधान करणे। काय म्हणतो? विधान करणे। काय म्हणतात? विधान करणे। हा विधान करणे, अगदी बरोबर। तर अशा प्रकारे ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं, केवळ विधान केलेलं असतं म्हणजे माहिती पुरवलेली असते, त्याला म्हणतात विधानार्थी वाक्य। त्याला काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य। आता हे वाक्य कसं ओळखायचं बघा, तर अशा वाक्याची सुरुवात ही कर्त्यानी होते। तुम्ही शिकलायत का कर्ता, कर्म, क्रियापद हे शिकलायत का? हो टीचर। अगदी बरोबर, छान। तर मुलांनो कर्ता म्हणजे काय? तो जो क्रिया करतो, बरोबर की नाही? जो क्रिया करतो आपण काय म्हणतो? कर्ता। तर जे विधानार्थी वाक्य असतं त्याची सुरुवात नेहमी कर्त्यापासून होत असते। म्हणून विधानार्थी वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं की ज्या वाक्यामध्ये विधान असतं त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात आणि अशा वाक्याची सुरुवात नेहमी कर्त्याने केलेली असते आणि त्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो। या तीन गोष्टी यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत। बघा कुठल्या कुठल्या, एकतर त्या वाक्यामध्ये विधान असतं, दुसरं त्या गोष्टी त्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, तिसरं शेवटी पूर्णविराम असतो। ओके ना, लक्षात राहील का विधानार्थी वाक्य म्हणजे काय? लक्षात राहील? हो टीचर। हो टीचर। चला आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळूया। हो टीचर। चला। हो टीचर। त्याच्यानंतर दुसरा वाक्य आहे, दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे प्रश्नांचा वापर आपण नेहमीच करत असतो, ओके ना? यामध्ये प्रश्नचिन्ह असतो। अगदी बरोबर आहे, बघा प्रश्न विचारला जातो। बरोबर, जरा बघूया आपण। हा बघा आता मी एक वाक्य घेतलेलं आहे, बघा मी एक वाक्य घेतलेलं आहे, वाचा। कोण वाचणार? तू घरी कधी येणार? हा एक एक आणि माझा बाळांनो, तू घरी कधी येणार? अगदी बरोबर, बघा शाळा कधी सुरू होणार? तुझा वाढदिवस विसरेल? अगदी बरोबर, तुझा वाढदिवस मी कसा विसरेन? तुला आईस्क्रीम आवडते का?
आता इथे बघा मुलांनो, मी असंही वाक्य वाचू शकते, तू घरी कधी येणार, तू घरी कधी येणार. पण आता या ठिकाणी मी जर याला प्रश्नचिन्ह लावलं, तू घरी कधी येणार, म्हणजे माझा आवाज इथे काय होतो, वाढतो. म्हणजे जेव्हा प्रश्नचिन्ह आहे तेव्हा माझा बोलण्याचा टोन बदलतो आणि मला इथे कळतं की मला इथे प्रश्न विचारायचा आहे. बरोबर की नाही? म्हणजे जर मी इथे प्रश्नचिन्ह आहे तर माझा जेव्हा मी वाचेन किंवा जेव्हा मी बोलेन तेव्हा माझ्या आवाजाचा टोन वेगळा असणार आहे. आता दुसरं वाक्य बघा, शाळा कधी सुरू होणार. बघा, बरोबर आहे. बघा, शाळा कधी सुरू होणार, आणि जेव्हा प्रश्नचिन्ह नव्हतं तेव्हा मी असंही वाचू शक, शाळा कधी सुरू होणार असंही मी बोलू शकत होते. पण जेव्हा प्रश्न आहे तेव्हा मी तेच वाक्य कसं बोलेन, शाळा कधी सुरू होणार. हो की नाही? तर हे आहे आपल्या वाचनातला आणि बोलण्यातला फरक, आणि त्यासाठी प्रश्नचिन्ह असणं आवश्यक आहे. बघा, तुझा वाढदिवस मी कसा विसरेन, जेव्हा मी प्रश्नचिन्ह लावते त्यावेळेला मी या पद्धतीने बोलते, आणि जर प्रश्नचिन्ह नसेल तर मी कसं बोलेन, तुझा वाढदिवस मी कसा विसरेन. हो की नाही? तर हा फरक आहे प्रश्नचिन्हाचा. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय, सांगा आता. व्हेरी गुड. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. आता याचं वैशिष्ट्य तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की शेवटी प्रश्नचिन्ह जर असेल तरच प्रश्नार्थक वाक्य समजायचं आहे. मगाशी मी प्रश्नचिन्ह दिलं नव्हतं त्याच्यामुळे ते प्रश्नार्थक वाक्य होऊ शकत नाही. मुलांनो हे लक्षात ठेवा, आपण बोलताना कळतं की आपल्याला प्रश्न विचारलाय, पण जेव्हा तिथे प्रश्नचिन्ह नसेल त्यावेळेला मात्र त्याला प्रश्नार्थक वाक्य असं म्हणायचं नाही. ठीक आहे? हे हा तुम्हाला प्रकार अतिशय सोपा आहे. बघा, आपण दोन प्रकार बघितले. पहिला प्रकार कोणता पाहिला? विधानार्थी वाक्य. दुसरा प्रकार आपण पाहिला, प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य. चला आता आपण बघा, इथे आहे उद्गारार्थी वाक्य. बघा इथे मी काही वाक्य लिहिलेली आहेत. बघा, पहिलं वाक्य असं, ऋतुजा बाहेर केवढा मोठा साफा. हा, दुसरं वाक्य, व्हेरी गुड. तिसरं वाक्य, चांगले काम केले. व्हेरी गुड. चौथं, किती भयानक आहे. आता ही चार वाक्य आहेत. बघा, चार वाक्य आहेत. हो की नाही? आता या वाक्यासमोर मी जरा काही शब्द जरा जोडले, काही शब्द जोडले तर त्या वाक्ये वाक्य तुम्हाला ऐकायला आणि वाचायला आणि समजायला कसं वाटतं ते बघा. बघा आता, केवढा मोठा साफा. हा, अगदी बरोबर. आता इथे काय झालं की आपल्या मनातली भीती या शब्दातून व्यक्त झाली. अबब, केवढा मोठा साफा. ओके ना? म्हणजे मनातली भीती या एका शब्दाने अशी झटकन व्यक्त केलेली आहे. म्हणजे मनातली भावना या शब्दातून उद्गाराच्या रूपाने बाहेर पडलेली आहे. म्हणजे अबब हा शब्द इथे फार महत्वाचा आहे. आणि अबबच्या नंतर बघा, एक चिन्ह तुम्हाला दिसतंय, दिसतंय का रे? हो टीचर. हो टीचर, उद्गाराचं चिन्ह. उद्गाराचं चिन्ह. बरोबर, छान. आता दुसरं वाक्य बघा, अरे फार वाईट झाले. अरे फार वाईट झाले. अरे फार वाईट झाले. एकेकाने बोला, एक वाक्य ऐकाने. अरे रे, हा, मुलांनो सगळ्यांनी एका वेळेला बोललात ना तर मला काहीच ऐकू येणार नाही, मग मी पुढे कसं शिकवणार. हो की नाही? तर म्हणून काय करायचं, एकाने वाचलं ना की पुढच्या वेळेला त्या व्यक्तीने वाचायचं नाही, दुसऱ्याने वाचायचं. म्हणजे सगळ्यांनाच संधी मिळते की नाही? आपल्या सगळ्यांनाच अभ्यास करायचा आहे. हो की नाही? म्हणून एका वेळे एकाने बोला. ठीक आहे? आता बघा, अरे रे फार वाईट झाले, इथे तुमच्या मनातलं दुःख, त्याच्याबद्दलची सहानुभूती या अरे रे या एका उद्गाराने व्यक्त झालेली आहे. त्याच्यानंतर बा, शाबास, चांगले काम केलेस. आता मगाशी कसं होतं, चांगले काम केलेस, आपण काय म्हणत होतो, चांगले काम केलेस.
आता आपण कसं बोलू, शाबास चांगले काम केले. कसं म्हणू आपण, शाबास चांगले काम केले. बघा वाक्याला एक जोर येतो, बरोबर की नाही? तुमच्या भावना त्या व्यक्तीपर्यंत अगदी अचूक पोहोचतात. शाबास मला बोलायचं आहे त्याच्याबद्दलच्या भावना या एका शब्दातून व्यक्त होतात. त्याच्यामुळे इथे शाबास आणि उद्गारवाचक चिन्ह फार महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, बाप रे किती बाळानो, एकेकांनी हा छान. बघा म्हणजे ह्या ज्या भावना आहेत ह्या व्यक्त करण्यासाठी या एका शब्दाची या उद्गारवाचक चिन्हाची फार आवश्यकता आहे. तर अशी जी वाक्य असतात त्याला आपण काय म्हणतो, उद्गारार्थी वाक्य. त्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यात उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. लक्षात राहील मुलांनो, उद्गारार्थी वाक्य. उद्गार ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. आता हे वाक्य कसं ओळखायचं, तर अशा वाक्यामध्ये उद्गार वाचक चिन्ह असते, हो की नाही? तर हे तुम्हाला दिसतंय बघा, इथे अबबच्या नंतर आहे, शाबासच्या नंतर आहे, अरेरेच्या नंतर आहे, बापरेच्या नंतर आहे. हे सगळे काय आहे, उद्गार वाचक चिन्ह. चला तिसरा प्रकार कळाला तुम्हाला. बर आता मला आस्था सांग, मला पहिला प्रकार कोणता, विधानार्थी वाक्य, दुसरा प्रश्नचिन्ह प्रश्नार्थी वाक्य, तिसरा उद्गार वाक्य उद्गारार्थी वाक्य. बरं छान, व्हेरी गुड. तीन प्रकार आपण शिकलो. हो टीचर. चला पुढे जायचं, टीचर पुढे जायचं. आता आपण तुमचा प्रकार बघूया, आज्ञार्थी वाक्य. बघा, आमच्या शाळेला भेट द्या. बघा सर्वांनी दररोज व्यायाम करावा. दररोज व्यायाम करावा बघा. आता ही जी चारही वाक्य आहेत या चारही वाक्यामध्ये काहीतरी करण्यास सांगितलेले आहे. काय केलेलं आहे, संदेश दिला आहे, काहीतरी करण्याची आज्ञा दिलेली आहे किंवा सांगितलेलं आहे. काहीतरी करण्यास सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेला आज्ञाच असते असं नाही, तर काही वेळेला विनंती सुद्धा असते. आमच्या शाळेला भेट द्या, इथे भेट द्यायला सांगितलेलं आहे. रांगेत चला, व्यायाम करावा, नियम पाळा, इथे काहीतरी आज्ञा दिलेली आहे, काहीतरी करण्यास सांगितलेलं. आदेश दिला आहे. बरोबर, आदेश दिलेला आहे. तर अशा प्रकारे ज्या वाक्यामध्ये आदेश असतो त्याला काय म्हणतो आपण, आज्ञार्थी वाक्य. त्या वाक्यामध्ये एखाद्या आज्ञेचा उल्लेख असेल अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. लक्षात राहील का मुलांनो? त्याच्यानंतर बघूया आपण केवळ वाक्य. आता केवळ वाक्य, आता जरा थोडंसं अवघड सुरू होणार आहे. आता लक्षपूर्वक ऐकायचंय, ठीक आहे? आपला पर्यंत जे आपण प्रकार पाहिले याच्यापेक्षा थोडेसे हे वेगळे आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. आता इथे बघा, प्रत्येकाने कायदा पाळावा, प्रत्येकाने कायदा पाळावा. इथे काय आहे, म्हणाल तर आज्ञा, म्हणाल तर काय आहे, आज्ञा आहे. बरोबर आहे, म्हणाल तर एक विधान आहे, म्हणाल तर एक विधान सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येकाने कायदा पाळावा म्हणजे इथे एक माहिती पण दिलेली आहे की कायदा पाळावा म्हणून पण सांगितलेला आहे आणि आज्ञा पण दिलेली आहे. म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य पण झालं आणि विधानार्थी वाक्य सुद्धा झालं. त्यानंतर बघा, ती सकाळी लवकर उठते. इथे तुम्हाला काय दिसतंय, एक विधान दिसतंय, ती सकाळी लवकर उठते. अनिताने पंखा पुसला आणि बाजीप्रभू देशपांडे लढता लढता अमर झाले. आता ही बघा, चारही वाक्य आपण घेतलेली आहे, हो की नाही? आता या चारही वाक्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये आलं असेल तर इथे विधान आहे, इथे आज्ञार्थी वाक्य आहे आणि मग बघा एकच विधान असतं,
त्याच्यामुळे उद्देश आणि विधेय हे एकच असतं. तुम्हाला उद्देश माहितीये का? हो. विधेय माहिती आहे? हो. उद्देश म्हणजे उद्देश म्हणजे काय कोण सांगू शकेल? मी सांगू टीचर. हा सांग सांग. त्याच्यामुळे याच्याबद्दल आपण माहिती सांगत असतो ते असतं उद्देश, आणि जी माहिती आपण सांगत असतो त्याला विधेय म्हणतात. आता बघा, प्रत्येकाने कायदा पाळावा, या ठिकाणी प्रत्येकाने हे काय आहे? उद्देश. आणि कायदा पाळावा हे विधेय. ती सकाळी लवकर उठते, त्या ठिकाणी ती हे उद्देश आहे, आणि लवकर सकाळी लवकर उठते हे काय आहे? अनिताने पंखा पुसला. अनिताने पंखा पुसला, इथे अनिताने हे काय आहे? उद्देश. आणि पंखा पुसला हे आहे विधेय. बाजीप्रभू देशपांडे लढता लढता अमर झाले, या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे हे उद्देश आहे, आणि लढता लढता अमर झाले हे विधेय आहे. लक्षात आलं मुलांनो? हा. केवळ वाक्यामध्ये एकच विधान असतं आणि त्याच्यामुळे एकच उद्देश असतं आणि एकच विधेय असतं. आता जसं आपण मगाशी म्हटलं तसं हे केवळ वाक्य विधानार्थी पण असतं, प्रश्नार्थी पण असतं, आज्ञार्थी पण असतं, होकारार्थी किंवा नकारार्थी पण असत. आता होकारार्थी नकार तुम्हाला माहिती आहे, ज्या वाक्यामध्ये होकार असतो ते होकारार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये नकार असतो ते काय? म्हटलं की नीता अभ्यास करत नाही, करत नाही हा या ठिकाणी काय आहे? नकार आहे. हा, ती सकाळी लवकर उठते हा होकारार्थी वाक्य. अशा प्रकारे केवळ वाक्यामध्ये विधानार्थी असू शकत, प्रश्नार्थी असू शकत, आज्ञार्थी असू शकत, होकारार्थी असू शकत, आणि त्याचबरोबर नकारार्थी सुद्धा असू शकत. मग तुम्ही म्हणाल बाई याच्यामध्ये फरक काय आहे? तर फरक हा आहे की हे एक विधान आहे, त्याच्यामध्ये एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला आपण पर्यंत रिवाइज करूया. पहिल्यांदा आपण बघितलं विधानार्थी वाक्य, बरोबर. दुसरं कोणतं पाहिलं रे? प्रश्नार्थी वाक्य. बरोबर, प्रश्नार्थी वाक्य. व्हेरी गुड, छान, प्रश्नार्थी वाक्य. तिसरं कोणतं पाहिलं? उद्गारार्थी वाक्य. बरोबर. त्यानंतर उद्गारार्थी. चला पुढे जाऊया, त्याच्यानंतर आहे केवल वाक्य. हो की नाही? चला, केवल वाक्य सगळ्यांना समजलं आहे? लक्षात ठेवायचं केवल वाक्यामध्ये विधानार्थी येऊ शकतं, प्रश्नार्थी येऊ शकतं, आज्ञार्थी येऊ शकतं, होकारार्थी येऊ शकतं किंवा नकारार्थी सुद्धा येऊ शकतो. नंतर आपण बघूया मिश्र वाक्य. आता बघा, जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल, जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल. आता बघा, नीट तुम्ही जर वाक्य वाचलं तर तुमच्या असं लक्षामध्ये येईल की या वाक्यामध्ये दोन वाक्य आहे. व्यायाम केला शरीर बळकट होईल, दोन वाक्य. व्यायाम केला हे पहिलं वाक्य आहे, जर व्यायाम केला हे पहिलं वाक्य आहे, आणि शरीर बळकट होईल हे दुसरं वाक्य आहे. मग मध्ये जो आला शब्द तर, तो काय आहे? तर तो आहे उभयान्वयी. आता नीट ऐकून घ्या, हे थोडस अवघड आहे तर तुम्हाला समजेल. हा, तुम्ही बोललात तिथे तर तुम्हाला समजणार नाही, लक्ष देऊन ऐकता ना सगळे जण. आता बघा, याच्यामध्ये दोन वाक्य. जर व्यायाम केला शरीर बळकट होईल, तर याच्यामध्ये दोन वाक्य आहेत. आता मला सांगा, मी जर फक्त म्हटलं जर व्यायाम केला, बरोबर आहे, तर काही अर्थबोध होतोय का? नाही टीचर. त्याच्याबरोबर दुसरं वाक्य येणं आवश्यक आहे, तरच पहिल्या वाक्याचा अर्थ समजतो. ज
जर तुम्ही दुसरं वाक्य तिथे लिहिलं नाही किंवा बोललं नाही तर तुम्हाला पहिल्या वाक्याचा सुद्धा अर्थ कळणार नाही. म्हणजे पूर्ण वाक्याचा अर्थबोध होण्यासाठी दोन्ही वाक्य आवश्यक आहे. एक वाक्य आवश्यक आहे म्हणण्यापेक्षा दुसरं वाक्य जास्त महत्वाचं आहे. कसं तर बघा, शरीर बळकट होईल हे महत्वाचं आहे. तुम्हाला शरीर बळकट होईल एवढं तुम्हाला कळत आहे, बरोबर आहे. पण व्यायाम केला हे जर फक्त वाक्य तुम्ही घेतलं तर पूर्ण वाक्याचा अर्थ कळत नाही. म्हणजे इथे एक वाक्य आहे ते मुख्य वाक्य आहे, एक वाक्य आहे ते मुख्य वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे ते त्याच्यावरती अवलंबून असणारं वाक्य आहे. दुसरं वाक्य कसं आहे, त्याच्यावर अवलंबून असणारं वाक्य आहे. समजते का तुम्हाला? बघा, जर व्यायाम केला हे जे अवलंबून वाक्य असतं त्याला गौण वाक्य म्हणतात. काय म्हणतात? गौण वाक्य. जे दुसऱ्या वाक्यावर अवलंबून वाक्य आहे त्याला गौण वाक्य म्हणतात आणि ज्याचा अर्थ स्पष्ट होतो त्याला म्हणतात मुख्य वाक्य. त्याला काय म्हणायचं? मुख्य वाक्य. पुढचं बघा, जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईल. आता इथे बघा, जेव्हा मनात येईल काहीच कळत नाहीये. मी गावाला जाईल हे बरोबर कळत आहे आपल्याला, बरोबर. आता मला सांगा याच्यामध्ये मुख्य वाक्य कोणतं आहे? बरोबर, मी गावाला जाईल हे या ठिकाणी मुख्य वाक्य आहे. मग गौण वाक्य कोणतं आहे? जेव्हा मनात येईल. मी गावाला जाईल हे मुख्य वाक्य आहे आणि जेव्हा मनात येईल हे या ठिकाणी काय आहे? गौण वाक्य आहे. पुढे बघा, आता हे वाक्य नीट वाचा हा. पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. आता मला सांगा याच्यामध्ये किती वाक्य आली रे? दोन. दोन. नक्की बघा नीट वाचा. तीन. तीन वाक्य आली. तीन वाक्य. तीन वाक्य. पहिलं वाक्य पावसाळा आला, दुसरं आकाशात काळे ढग जमतात, काळे ढग जमतात पाऊस पडू लागला. तीन वाक्य आले, बरोबर. आता या बघा, मगाशी दोनच वाक्य आली होती, आता तीन वाक्य आले. आता बघा, आता या तीन वाक्यापैकी मुख्य वाक्य कोणतं असेल रे? पाऊस. पाऊस पडू लागला. आकाशात पाऊस पडू लागतो. हा, पाऊस पडू लागतो आहे की पावसाळा आला आहे सांगा बरं मला. पाऊस कधी पडू लागतो? पावसाळा आला हे या ठिकाणी मुख्य वाक्य आहे, बरोबर ना. पावसाळा आल्यानंतरच काळे ढग जमतात आणि काळे ढग जमल्यानंतरच पाऊस पडतो, ओके ना. म्हणून पावसाळा आला हे या ठिकाणी वाक्य आहे आणि आकाशात काळे ढग जमतात पाऊस पडू लागतो हे काय आहे? गौण वाक्य आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारची जी वाक्य असतात त्याला काय म्हणतात? मिश्र वाक्य. मिश्र वाक्य. हा बघा, मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य असतात. बघा याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये दोन वाक्य आली, दुसऱ्यामध्ये दोन वाक्य आली आणि तिसऱ्यामध्ये मात्र तीन वाक्य आले. म्हणजे कधी कधी दोन असतात ते कधी कधी दोन पेक्षा जास्तही असतात. हा, तर ही जी वाक्य असतात ती एकमेकांवरती अवलंबून असतात. बघा, अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य हे मुख्य वाक्य असतात. आपण मगाशी बघितलं शरीर बळकट होईल, मी गावाला जाईन, पावसाळा आला, ही काय आहेत या ठिकाणी? मुख्य वाक्य. आणि मुख्य वाक्यावरती जे अवलंबून असतात त्यांना म्हणतात गौण वाक्य. काय बघा, आता ही जी गौण वाक्य आहेत ही एकमेकांना उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहे. बघा पहिल्या वाक्यामध्ये तर हे उभयान्वयी वाक्य आलं. दुसऱ्या दुसऱ्या किंवा हे उभयान्वयी ही सगळी काय आहे? उभयान्वयी अव्यय. तर अशा प्रकारे जी गौण वाक्य आहे ती मुख्य वाक्याला उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. समजलंय का? हो टीचर. हो टीचर. नीट समजून घ्या, कारण त्याच्यावरती अवलंबून पुढचं वाक्य आहे. जर तुम्हाला मिश्र वाक्य समजलं तर तुम्हाला पुढचं वाक्य समजलं, ठीक आहे. हा, तर आपण पहिले चार पेक्षा आपण
याच्याकडे वळूया आपण. पहिलं केवल वाक्य बघितलं आपण, विधानार्थी बघितलं, विधानार्थी नंतर प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, ज्ञानार्थी वाक्य, केवलार्थी वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य आणि मिश्र वाक्य. आता मगाशी आपण बघितलं की केवल वाक्यामध्ये एकच वाक्य आलं होतं, इथे लक्षामध्ये केवल वाक्यामध्ये आलं होतं, मिश्र वाक्यामध्ये दोन वाक्य आहेत किंवा दोन पेक्षा जास्त वाक्य आहे. बरोबर आहे, हा फरक लक्षामध्ये येतोय का? हो टीचर. आणि मिश्र वाक्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की एक मुख्य वाक्य असतं आणि इतर गौण वाक्य असत. आला फरक लक्षामध्ये? हो. आता पुढे जाऊया आपण, बघा त्याच्यानंतर आहे संयुक्त वाक्य. मला ताप होता म्हणून मी शाळेत गेलो नाही, इथे पण दोन वाक्य आहेत. आता इथे मात्र फरक लक्षात घ्या, मला ताप होता मी शाळेत गेलो नाही, इथे अशी दोन वाक्य आलेली आहे. आता मला सांगा, मला ताप होता एवढं जर मी म्हटलं तर अर्थ कळतोय तुम्हाला? नाही टीचर. नाही कळतोय? बघा मला ताप होता. हो टीचर. आणि मी शाळेत गेलो नाही, बरोबर की नाही? मी शाळेत गेलो नाही, याच्यातून पण तुम्हाला अर्थ कळतोय. फरक लक्षात घ्या, मला ताप होता इथे पण तुम्हाला वाक्याचा अर्थ पूर्ण कळतोय, आणि मी शाळेत गेलो नाही इथे पण तुम्हाला वाक्याचा अर्थ कळतोय. बघा, मी रोज सकाळी योगासने मोकळ्या हवेत फिरायला जाते. बघा, मी रोज सकाळी योगासने करते हे एक वाक्य आहे, आणि मोकळ्या हवेत फिरायला जाते हे दुसरं वाक्य आहे. बरोबर, दोन वाक्य आले आहेत आणि दोघांचाही स्वतंत्रपणे आपल्याला अर्थबोध होतो. अर्थबोध होतो. मला ताप होता हे जर वाक्य मी काढून टाकलं तरी पण मी शाळेत गेलो नाही याचा अर्थ मला कळतो. मला ताप होता हे वाक्य मी काढून टाकलं तरी पण मला मी शाळेत गेलो नाही याचा अर्थ कळतोय. म्हणजे एकावर दुसरं वाक्य अवलंबून नाही. संयुक्त वाक्य याच्या मधला फरक लक्षात घ्या. इथे दोन स्वतंत्र वाक्य आहेत, एकावर दुसरं वाक्य अवलंबून नाही. त्यांच्यामध्ये संबंध आहे, त्यांच्यामध्ये संबंध आहे, संबंध नाही असं नाही, संबंध आहे, पण तरी सुद्धा आपल्याला अर्थबोध होतो. ठीक आहे, बघा, विवेक परीक्षा संपल्यानंतर गावी जाईल. बरोबर आहे, विवेक परीक्षा संपल्यानंतर गावी जाईल किंवा फिरायला जाईल. आता इथे बघा दोन आहेत, गावी जाईल किंवा फिरायला जाईल, इथे दोन स्वतंत्र वाक्य आहेत, म्हणजे इथे आपल्याला दोन्हीचाही अर्थ. आता इथे अशी जी वाक्य असतात त्याला काय म्हणतात? संयुक्त वाक्य. दोन वाक्य असतात, संयुक्त वाक्यामध्ये दोन वाक्य असतात आणि ती उभयान्वयी अव्ययानी असतात. अर्थाच्या दृष्टीने ती स्वतंत्र असतात, अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात आणि एकमेकांवर अवलंबून नसतात. जसं आपण मगाशी म्हटलं मिश्र वाक्यामध्ये की मुख्य वाक्य, मुख्य वाक्यावरती गौण वाक्य हे अवलंबून असत, तसं मात्र इथे होत नाही. आणि लक्षामध्ये आलं का? लक्षामध्ये? आता आपण रिव्हिजन करूया. पहिल्यांदा आपण पाहिलं विधानार्थी वाक्य, आपण पाहिलं प्रश्नार्थी, तिसरं आपण उद्गारार्थी वाक्य, त्याच्यानंतर आपण पाहिलं अज्ञार्थी वाक्य, अज्ञार्थी वाक्य. बरोबर, पाचवं आपण पाहिलं केवल वाक्य, सहावं आपण पाहिलं मिश्र वाक्य, सातवं आपण पाहिलं संयुक्त वाक्य. लक्षामध्ये राहिली सातही प्रकार. चला आपण थोडस आपण तुमची बघूया, तुमच्या किती लक्षात राहिलं बघा. पुढे वाक्यांचे प्रकार दिलेले आहेत, विधानार्थी वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य आहे, अज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य. अरे वा, आज शाळेला सुट्टी, कुठलं वाक्य आहे? उद्गारार्थी वाक्य. छान छान. बघा दुसरं वाक्य बघा,
रोज संध्याकाळी शुभम करोति मन तू उद्या बाजारात कधी जाणार प्रश्नार्थक वाक्य सुनील मैदानात खेळत आहे व्हेरी गुड आहे तुम्ही हुशार आहेत रे तुम्हाला सगळी उत्तर बरोबर येतात अगदी ठीक आहे अजून बघा तो कसोटी सामन्यात खेळतो विधानार्थी वाक्य वाक्य पण येणार आणि केवळ वाक्य सुद्धा येणार दोन प्रकार येणार इथे बरोबर की नाही विधानार्थी पण येणार आणि केवळ वाक्य पण येणार केवळ वाक्य घेतलाय लिहिताना दोन्ही एकत्र लिहायचे आहे त्यानंतर पुढे बघा खूप अभ्यास केला तर चांगले मार्क व्हेरी गुड पुढे बघा संयुक्त वाक्य आणि सर्व मुले संयुक्त वाक्य तुम्हाला सातही प्रकार समजलेले आहेत चला सगळ्यांना छान समजलेलं आहे पुढे जाऊया आपण आजचा स्वाध्याय असा आहे की खालील वाक्य प्रकारापैकी प्रत्येकी एक वाक्य तुम्ही बनवायचं आहे एक विधानार्थी वाक्य बनवा एक अज्ञार्थी वाक्य बनवा एक संयुक्त वाक्य बनवा एक खऱ्यार्थी वाक्य येईल का तुम्हाला आता मला सांगा सर्वांना समजलं व्यवस्थित सांगितलं किती वेळा जेवढं जमू आपलं स्वतः सर्वांनी छान उत्तर दिली सर्वांनी छान समजून घेतलं सर्वांना खिचडी ऐवजी ते लिहिणार होते मी आताच चालू ठेवू